कामगारांच्या जीवाचे बर वाईट झाल्यास माझ्या इतका वाईट या जगात मिळणार नाही टाइम कंपनीच्या प्रशासनाला युवासेना कोर कमिटी सदस्य विकास सेठ गोगावले यांचा इशारा टाईम टेक्नोप्लास्ट कंपनीच्या कामगारांचे अमरण उपोषण सहाव्या दिवशी देखील सुरूच कंपनीने लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा उद्यापासून संपूर्ण कामगारांसह संपूर्ण परिवार उपोषणाला बसणार गेल्या सहा दिवसांपासून महाड एम आय डी सी मधील टाइम टेक्नो कंपनीचे कामगार कंपनीच्या समोर आपल्या न्याय हक्कासाठी अमरण उपोषणाला बसलेत यातील दोन कामगारांची तब्येत खालावली असून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे तरी तर इतर सहा कामगारांचं अमरण उपोषण आज सहाव्या दिवशी देखील सुरू असून शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी करत्या कामगारांची भेट घेत संपूर्ण कामगार वर्गाच्या पाठीशी आमदार भरत शेठ गोगावले आणि शिवसेना पक्ष असून टाईम टेक्नोप्लास्ट कंपनीची मोजरी वाढली असून या कारखान्याने एक वेळ दिलेलं आश्वासन पाळलं नाही कामगारांची फसवणूक केली असून लवकरात लवकर या कामगारांना न्याय मिळाला नाही आणि या कामगारांच्या जीवाचं जर का काही बरं वाईट झालं तर माझ्या इतका वाईट माणूस या जगात मिळणार नाही असा सज्जड इशारा युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी टाइम टेक्नो प्लसच्या प्रशासनाला दिला आहे तर कंपनी प्रशासन वारंवार आपल्या आमच्या कामगारांच्या जीवाशी खेळत असून आमच्या मूलभूत मागण्या देखील मान्य करत नाही आज आमचे कामगार उपोषण करत असताना देखील कंपनी प्रशासन ढुंकूनही बघत नाही त्यामुळे आज जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून संपूर्ण एकोणचाळीस कामगार त्यांच्या मुलाबळांसह कंपनीच्या गेट समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचं कामगारांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज भारतीय कामगार सेनेच्या संदर्भामध्ये ही युनियन त्यावेळेस स्थापन झाली आणि आमदार भरेश्वर गोगावले यांच्या नेतृत्वावरती त्यावेळेला विश्वास ठेवला परंतु भारतीय कामगार सेना आता वेगळी राहिलेली आहे आम्ही वेगळी राहिलो परंतु हा विषय तीन स सहा महिने झाला असतील सहा महिने सहा महिन्यापूर्वी हा विषय आम्ही मिटवला होता तोडगा काढला होता कंपनी मॅनेजमेंटने आमच्याशी लिखापटीने सगळ्या गोष्टीचा व्यवहार केला होता कामगाराशी नाही त्यांच्याशी परंतु त्यातला एकही प्रश्न किंवा एकही मार्ग कंपनीने पूर्ण केला नाही किंवा कंपनीचे जे काय शब्द दिले होते तेही देखील पूर्ण केले नाही परंतु माझी आता ज्यांची युनियन आहे त्यांनाही देखील माझं सांगणं आहे की स्वतः मुंबईचे खासदार आहेत ते तिथं अध्यक्ष आहेत भारतीय कामगार सेनेची त्यांनी त्या मॅनेजमेंटला तिथं मुंबईत बोलून त्यावर तर चर्चा करायला पाहिजे की बाबा काय नेमकं तोडगा काढता येतील नाहीतर या उपोषणाचा कुठंतरी उद्रेक होऊ नये अशी माझी सर्व मॅनेजमेंटला विनंती राहील कारण की जर का उद्या उद्रेक झाला तर त्याला सर्वस्व जबाबदार मॅनेजमेंट असेल आणि यातला आमच्या एकी कामगाराला जर का त्याच्या तब्येतीशी काय बरं वाईट झालं तर त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा वाईट या त्यांना जगातमध्ये कोण भेटणार नाही ही माझा त्यांना सूचक इशारा आहे ह्या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत आज विकास शेठ गोगावले पण आलेले होते पण अजूनपर्यंत ह्या कंपनीची प्रशासन व्यवस्था कोणी त्याच्यामधलं नीते शिंदे लाखन ही लोकं जी आहेत ती पण साधी इथे ढुंकून बघायला सुद्धा आलेली नाही आहेत आमचे वर्कर दोन लोकं ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये सहा लोकं इथे पडलेले आहेत त्यांच्या जीवाचं काय झालं तर ह्याला जबाबदार ही सगळं सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन राहणार आहे आणि एक गोष्ट म्हणजे आम्हाला फक्त दोन अग्रीमेंट दोनच आमचे प्रश्न आहेत ते फक्त आम्ही त्यांच्याजवळ सोडवायचा आम्ही तोडगा काढायचा प्रयत्न करतो आहे पण ती लोकं आमच्याकडे ढुंकूनही बघत नाही आहे ह्यासाठी आता आम्ही एकूण एकोणचाळीस लोकं आहोत कामगार आमचे ते कामगार पण उद्यापासून बसणार आहेत आणि त्यांच्यासोबत महिला मंडळ आणि आमच्या मुलांसहित आम्ही सगळेजण बसणार आम्हा लोकांना आमच्या मुलाबाळांना काय ते झालं त्याचं सगळं जबाबदार हे कंपनी शासन राहणार आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आज संध्याकाळपर्यंत ते काय आम्हाला देणार आहेत निरोप तो निरोप नाही भेटला तर उद्यापासून आम्ही इथे बसणार आहोत बिना अन्न पाणी काहीच नाही आम्ही पण आम आमरण उपोषण करतो सहा महिने आम्ही करतोयच ना आमच्या घरादारांचं सर सर्वांची लहान मुलं आहेत लहान मुलं काय करणार आहेत हां लहान मुलांचा आजारपण हां स्कूलमध्ये जात आहेत सग सगळं करायचंय म्हणून आम्हाला काय ते त्यांनी आज संध्याकाळपर्यंत न्याय द्यावा नाहीतर उद्यापासून आम्ही चाळीस चाळीस जणांचे महिला बायका असे आम्ही सगळेजण इथे बसणार आहोत त्याचं ह्या लोकांनी जरा नोंद घ्यावी